आता पाहुयात सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। पाहुयात सांगली जिल्ह्यातील आजच्या दिवसभरातील सर्वात मोठी कोरोना ब्रेकिंग न्यूज। सांगली जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद आता 101 वर झालेली आहे। सांगली जिल्ह्यात आज कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 3 ने वाढलेला आहे, तर 6 रुग्ण कोरोना रुग्ण हे मुक्त झालेले आहेत। जिल्ह्यातील उपचार घेणारे कोरोना रुग्णांची संख्या ही आता 44 वर पोहोचलेली आहे, तर कोरोनामुक्त झालेले हे 54 रुग्ण आहेत। खानापूर तालुक्यातील गोरेवाडी मधील मुंबईहून आलेला 45 वर्षीय पुरुष हा पॉझिटिव्ह निघालेला आहे। कडेगाव तालुक्यातील नेरले मधील नवी मुंबईहून आलेला 57 वर्षाचा पुरुष हा पॉझिटिव्ह निघालेला आहे। कवठेमंगा तालुक्यातील नरसिंह गाव मधील 26 वर्षीय महिला ही पॉझिटिव्ह निघालेली आहे। जिल्ह्यात आज अखेर कोरोना बाधित ठरलेले 101 रुग्ण असून पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 4 रुग्णांची स्थिती ही चिंताजनक आहे, तर आज 6 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत। आज पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णांमध्ये गोरेवाडी तालुका खानापूर येथील मुंबईहून आलेला 45 वर्षीय पुरुष, नवी मुंबईहून आलेले 57 वर्षीय नेरले तालुका कडेगाव येथील पुरुष, तर नरसिंह गाव तालुका कवठेमंगा येथील कोरोनाबाधित रुग्णांची आई कोरोनाबाधित झालेली आहे। ज्या रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे यामध्ये नेरली तालुका कडेगाव पासून सदर व्यक्ती मुंबईवरून आलेले प्रवासी आहे। सदरचा रुग्ण इन्वेजिन व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेला आहे। कडे बिस्त्री तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील 48 वर्षीय पुरुष हा ऑक्सिजनवर उपचार सुरू आहेत। खिरवडे तालुका शिराळा येथील 56 वर्षीय पुरुषांवरही नॉन इन्वेजिव्ह व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत, तर सुलतानगादे तालुका खानापूर येथील 57 वर्षीय महिलेला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।